सांगली दिनांक 4 ते 14 जानेवारी अखेर श्रीराम कथा व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या 11 दिवस चालणाऱ्या सोहळ्याला 10,000 वारकरी सहभागी होतील. तर अयोध्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज, श्रीराम कथेचे प्रवक्ते समाधान शर्मा, केश बीड यांच्याबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहभागी होणार असल्याची माहिती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी पत्रकार बैठकीत दिली. निमेनाथ नगरमधील कल्पद्रुम मैदानावर या सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक 4 जानेवारीला सकाळी ध्वजारोहणापासून या सोहळ्यास प्रारंभ होईल. रामभाऊ आणि विश्वास गवळी यांच्या उपस्थितीत तर शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी गुरुनाथ कोटणीस महाराज, दीपक राणा केळकर महाराज, बजरंग झेंडे महाराज, आचार्य तुषार भोसले, शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी, श्रीपाद चित्रे, नरेंद्रभाई जानी आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात केज जिल्हा बीड येथील समाधान महाराज शर्मा हे श्रीराम कथा मराठीतून सांगणार आहेत. 5 जानेवारीला सकाळी 8:30 अनेक संत भाविक यांच्या उपस्थितीत राम मंदिर चौकातून कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. हत्ती, घोडे, उंट, रथ, वाद्य, झांज, दांडिया आदी आकर्षण असणार आहे. राम मंदिरापासून मार्केट यार्ड, बापटमळा ते कल्पद्रुम मैदानावर शोभायात्राची सांगता होणार आहे. सुमारे 1.5 ते 2 हजार महिला कलश घेऊन या यात्रेत सहभागी होतील. जय जय राम कृष्ण हरी. सांगली शहरामध्ये 4 जानेवारी ते 14 जानेवारी आपल्या जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील, कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील सर्व भाविकांना नम्र विनंती आणि जाहीर आव्हान आहे की आपल्या सांगलीमध्ये 4 जानेवारी ते 14 जानेवारी या काळामध्ये श्री रामकथा व ज्ञान संपन्न आणि कीर्तन सोहळा सुसंपन्न होणार आहे. या रामकथेचे आयोजक आणि वक्ता मुख्य श्री समाधान महाराज शर्मा आणि संपूर्ण महाराष्ट्रातले राष्ट्रीय कीर्तनकार 11 दिवस रोज रात्री 7:30 ते 9:30 असं कीर्तन करणार आहेत. कथेची वेळ जी आहे ती रोज दुपारी 5:30 ते 6. या कथेमध्ये महत्त्वाचा दिवस जो आहे तो 4 जानेवारी. 4 जानेवारीला तिरुपती बालाजीमध्ये ज्या पद्धतीनं ध्वजेचं पूजन करून तिथं विविध देवांना आव्हान करून बोलवलं जात आहे त्या पद्धतीनं आपण सांगलीमध्ये हा सोहळा करणार आहोत. या कार्यक्रमाकरता आपल्या सांगलीतील ज्येष्ठ आणि आपले संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले सर्व जाती धर्माचे, सर्व थरातील गरीब श्रीमंत असे सगळे लोक उपस्थित राहणार आहेत. आणि त्यामुळं त्यानंतर मंडपाची पूजन होईल, त्यानंतर देवस्थापना होईल. हा 4 तारखेचा कार्यक्रम 5 तारखेला सकाळी 8:30 राम मंदिर ते आपल्या या नेमिनाथ नगरमधील ग्राउंडपर्यंत दिव्य आणि भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. माझं खास करून सांगली जिल्ह्यातील सर्व संघटनांना, मग ते कुठल्याही क्षेत्रात काम करत असले, सेवाभावी असू देत, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांना आव्हान आहे की आपण हा एक राष्ट्रीय कार्यक्रम समजा आणि या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येनं सामील व्हा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा की जेणेकरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व थरातील जाती धर्माचे लोक एकत्र आलेले असं आपल्याला दिसून येईल.